पहिला बॉल गुरदास यार। डीजे मास्टर थोडस माइकला आवाज दे, बाहेर वाला माइक लाल कलर। डीएमबाज बदलापूर विपक्ष मैदानात मध्ये दिशा इलेवन जय जलेश्वर वाडेकर। पहिला बॉल कपिल पाटीलचा तुम्ही पाहताय, त्याला मात्र भिरकावून दिला, एक्स्ट्रा कवरला बाउंस चाललाय, दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर। अरब बॉलला लेफ्ट ओव्हर द विकेटने फेकला, त्याला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर दाडला। चार धावा तिथे वसूल केला, हा देखील सामना चार षटकाचा तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये। गोरदास यार होतोय रिबेस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, हीच तर ओळख आहे अरब शेखची। त्याच्या बॅटपदा सलगचा दुसरा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दुसरा चौकार। कॅमेऱ्यासाठी बाईक आहे या स्पर्धेमध्ये, आणि जो कोणता संघ नक्कीच क्वालिफाय होतोय त्या संघाचा जो खेळाडू रेस मध्ये असेल त्याचे आपण 5 पॉइंट आपण त्याला देणार आहोत, कारण कालच्या दिवसामध्ये आपण 2 दिवस 5 षटकांचे सामने खेळवले, परंतु आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये 4 षटकांच्या मॅचेस आपल्याला पार मिळतील। पुन्हा एकदा फुल टॉस, तो देखील चाललाय डीप यॉर्कर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर। अजून एक नेत्र दीपक स्ट्रोक, टॉस जिंकला आम्ही बॅटिंग का करण्याचा निर्णय का स्वीकारला, याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अरब शेख देतोय। त्याच्या बॅटपद सलगचा तिसरा चौकार। आता बदलत असताना यावेळेला मात्र पुन्हा एकदा भीर खाऊन दिलं, स्लॉप सिक्सचा हा फटका तुम्हाला पार मिळतोय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। चौपेर बाजूला फटकेबाजी आता करत असताना पॉलच्या क्षेत्र मोकळं होतं, त्या दिशेला 2 फटके घेतले, त्यानंतर एक्स्ट्रा कवरच्या दिशेला क्षेत्र मोकळं होतं, त्या दिशेला 1 फटका घेतला पॉइंटला, तिथे मात्र खेळाडू लावण्यात आला, त्यानंतर आता डीप बॅकवर्ड स्कूल क्षेत्रामध्ये हात चौकार येतो। गतीमध्ये मिश्रण केलं होतं, फिंगर रोल केली, बोठ विकुरली होती, नाराज असतील अरब शेखला तुम्ही पाहताय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा शूट मात्र टप्पा पडला आणि सरळ निघून गेला यष्टी रक्षक सिद्धूच्या हातामध्ये। डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर जवळ जवळ आपण पाहिलं 4 चौकार बॅट्समन अरबच्या बॅटमधून, टीमची टोटल 16। या बॉलला देखील स्विंग एंड मिस, गतीमध्ये मिश्रण केलं, खरं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र वळण घेत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये। सलगचा दुसरा बॉल आता निर्धार फेकत असताना गोंदाज कपिल पाटीलला तुम्ही पाहताय, परंतु आतापर्यंत 16 धावा जमा केल्या यावेळेस बॅटिंग करत असताना टीम डीएमबाज बदलापूर। षटक क्रमांक दुसरे गोंदाज, गोंदाजी मार्गवरती अतुल भोईर आता सज्ज होतोय, अजून एक चांगला क्रिकेटर मैदानात मध्ये दाखल झालाय। पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमा केला बॅट्समन अरब शेखनं, परंतु आता षटक क्रमांक दुसऱ्या पॉवर प्लेच्या संचारमध्ये पूर्णपणे हटपून लावली आहे आणि गोंदाजी मार्गवरती गोंदाज अतुल। पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, नुराच्या बॅटमधून येतो षटकार।
अच्छा बाट पुन्हा आले, परंतु सध्याच्या घडीला नूराच्या बाट पुन्हा षटकाराला आहे। अजून एक चांगला फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळले, क्षेत्रक्षेत्र आउट डीप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, सर्वेश पोहोचला, चेंडू उतरून फेक करेल, प्रशांत होते, प्रशांत पाटील ज्याने चेंडू अडवला, दरम्यान दोन धाबा इथे तिथे रोखू शकत नाही या संघाचा। अजून एक अष्टपैलू खेळाडू प्रशांत, तुम्ही पाहिला प्रशांत पाटील जो मात्र चेंडूपर्यंत धावत पळत पोहोचला, चेंडूला त्याने अडवला, दरम्यान टीमची टोटल या दोन धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। यापुढे देखील चांगला फटका पार मिळतोय, क्रिकेट मध्ये सर्वात सेफ फटका लॉन्ग ऑफ, लॉंगच्या मधून मोठी दरी, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार धावा। जलेश्वर वाडेकर असं म्हटलं जातं, परंतु याच गोलंदाजीच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आगीचे निखार फेकत असताना, परंतु त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय बमचे गोळे मदराच्या बाहेर पडत असताना नूराच्या बॅटमध्ये चौकाराला। या बळीला देखील अंपायर सिग्नल नो बॉल, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅटर बॉलचा आणि बॉल इथे मात्र आपण पाहतोय निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। अमादे साथ बाला नाही आहे, बमका गोलाय नुराला तुम्ही पाहताय, नुरा कोहारी त्याच्या बाटपत आपण पाहतो, आतापर्यंत धावा भरपूर वेगात येत असताना बाईकच्या स्वरूपात खरं तर आपण पाहतोय नो बॉलचा बॉलचा इशारा आला, त्यानंतर आपण पाहिलं या पाच धावा इथे मिळतील कुणाजी पेनकर सरांना, तुम्ही पाहता भरपूर चांगली कामगिरी आपण पाहतोय त्यांच्या साथीनं मदराच्या आतमध्ये। यावेळेस तुम्ही पाहू शकता खरं तर आमचे राजेजी भोईर सर, या बळीला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, इथे काय घडले पाहावं लागेल, यशांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला, दरम्यान इथे धाव मिळणार नाही, कमबॅक करण्याचा प्रयत्न होता, खरं तर फ्री हिटचा हा चेंडू होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची संधी होती नुरा कोहारीला, परंतु मैदानावरती एक चांगला चेंडू फेकत असताना गोलंदाज अतुल भोईरला तुम्ही पाहता फिरकीचं आक्रमण तुम्हाला पार मिळेल। दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानावरती घडले काय, तर बॅटची कडा घेतली आणि बॉल मात्र स्थिरक्षकाच्या हातामध्ये, नुराला देखील समजलं नाहीये कसा तो बाद झाला आणि आता अखेर मैदान सोडत असताना फरदत बाद। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे टीमची, टोटल धाव फलकावरती 33 धाबा आतापर्यंत बनल्या गेल्या, नवीन खेळाडू तो हित। या वेळेला मात्र बॅकपुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, बॉल चालले पॉइंटला, खेळाडू पोहोचले, प्रशांत पाटीलला तुम्ही पाहता चेंडू तुम फेक करतील, दरम्यान एक चिकी सिंगेला मिळतीय, शेपट गोड केले मिमेने गोलंदाज अतुल भोईरला आणि दोन षटकाच्या अंती टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत 34 धाबा, पहिल्या षटकाच्या अंती 16 धाबा, अरब शेखच्या बाटपत्र आपण पाहिले चार चौकार आणि आता या षटकामध्ये आतापर्यंत धाबा जमा केल्या तब्बल 18 धाबा बॅट्समन नुरा आणि त्याच्या साथीनं आपण पाहिलं तोहितच्या बाटपतून, टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत 34 धाबा। फलकावरती
34 धावा बनल्या गेल्या। षटक क्रमांक तिसरा गोलंदाज सर्वेश पाटील आता सज्ज होत असताना मागील मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी तिकी चांगली फलंदाजी, परंतु आता कशा प्रकारचा खेळ करतोय कारण धावसंख्येचा आलेख भरपूर वाढला। तब्बलला 2 षटकाच्या अंती 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। पहिला बॉल बिगिन करण्याचा प्रयत्न, फटका फसला, स्वतः गोलंदाज सर्वे जज करतोय। एक चांगला झेल टिपला फलंदाज, तो हितला परतावा लागेल बाखारी फलंदाज बा। खरतर दोन्ही संघ मैदानात खेळत असताना एका बाजूला तुम्ही पाहताय विशाल पाठारे आणि संदेश शेजवे यांनी बांधलेला दिया अलेमन जय जयेश्वर वाडेकर, तो दुसऱ्या बाजूला तन्वीर भाई यांनी बांधलेला हा संघ तुम्ही पाहताय। डी एम बाज बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पार मिळतोय। पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न फसला, तोहितचा तो बाद झाला। त्याच्यानंतर आपण पाहतोय मॅचच्या पदे तोहितची जागा भरून काढण्यासाठी जब्बर आता दाखल होतोय। 11 चेंडूचे खेळ अजूनही शिल्लक, या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल काही चेंडू सांगू जातील। कोणता सज्ज होते पुढे एकदा सर्वेश राईट अंपायर द विकेट या बळाला देखील स्विंग आणि मिस, टप्पा पडला, गिरकी घेतली, बॉल मात्र यस्थित रक्षकाच्या हातामध्ये निघून चालाय। सलग दोन बॉल आता बीट करत असताना सर्वेशला तुम्ही पाहता याच खेळासाठी सर्वेश ओळखला जातो। अपकट त्यानंतर लेग कट साधने तो करत असतो, हाफ ट्रॅकर होता, इथे लाईन चेक करावी लागेल, टप्पा पडला, त्यानंतर पुन्हा एकदा बॉल मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय। खर तर सलग तीन बॉल आता बीट करत असताना पहिल्या बॉलवरती बाद झाला तोहित, परंतु आता जब्बरला तुम्ही पाहताय हाफ ट्रॅकर चेंडू होता, जर इथे मात्र बॅट फिरवली असते तर काही धावा मिळू शकल्या असत्या, परंतु त्याला असं वाटलं की हा चेंडू वाईट असावा, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र लेग सिक्सच्या वरून सिद्धू पाटीलच्या हातामध्ये निघून चाललाय। डॉट बॉल या बळाला देखील सलगचा आता चौथा बॉल निर्धार फेकत असताना सर्वेशला तुम्ही पाहताय, जर सर्वेश पाटीलची गोलंदाजी आवडली ना तर टाळा बायला हरकत नाही आहे, जणू काही पाया। इथे मात्र आपण पाहतोय बोटांवरती नाचवलं जातोय यावेळेस खेळाडूला। जब्बरला तुम्ही पाहता आतापर्यंत सलग तीन बॉल तो डॉट खेळलाय, मध्ये चार पदे तुम्ही पाहताय। आता अरब शेख काही सकाळ मात्र येत असताना दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक, या मॅच मध्ये धावसंख्येचा आलेख आता पूर्णपणे थांबलाय, जणू काही धाबाला आता ग्रहण लागला की काय। या बळाला देखील पुन्हा एकदा यस लाईन आता खराब खर तर रप आता सांगत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात हा फटका खेळायचा होता, परंतु इथे पाठन बॉलचा संपर्क नव्हता, व्हाईट बॉल। धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 35 धावा। या वेळेस पात्र खेचायचं होतो कुठे, बॉल आलाय कुठे, बॉल मात्र मिडऑनला बीट करून डीप मध्ये दोन धाबा एक मिनिटाचा प्रयत्न, काय घडेल मैदानावरती परतावा लागेल। जब्बर बॅक टू द पॉवलियन, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सेफ आता दाखल होतोय, नेट नंबर 5 वरती सेफ दाखल झाला। अजून या मॅच मध्ये षटक क्रमांक तिसरा मार्ग असताना 1 to go शेवटचा बॉल आता शिल्लक आहे। शेवटच्या बॉल वरती अरब किती धाबा जमा लागेल, 7 बॉलचा खेळ शिल्लक। या मॅच मध्ये धावसंख्या टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 35-36 धाबा, एक व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणि एक धाव सिंगल एक बड्डी गेली।
या वेळेला पुन्हा एकदा इथे मात्र लाईन मिस करत असताना, परंतु अंपायर सांगतात लाईन खराब आहे. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 37. दोन ओव्हरला जवळजवळ आपण पाहिलं तर 34 धावा होत्या आणि आता पर्यंत 3 धावा खर्च करत असताना 37. या वेळेला मात्र खेचायचा होतो कुठे, फटका आपण पाहतोय, फटका लागेल. संघ अडतरी सापडला होता अशा परिस्थितीमध्ये सर्वेश पाटीलची गोलंदाजी आपण पाहिली, परंतु आता परत धावसंख्या 37. फौजान आले नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती साहेब गोलंदाज यार सिद्धू. पहिला बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फरिजा डिस्ट्रॉय केले गेले, साहेबला परतावं लागेल माघारी. परंतु पुढे सरसावले, इथे देखील एष्ट्या उद्ध्वस्त केला आणि आता मोहला देखील परतावं लागेल माघारी. खर तर मोहचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा मोह होता, परंतु आता मैदान सोडत असताना फरकच बाद. नवीन खेळाडू मदरशर्टमध्ये फैजू आता दाखल होत आहे. सलग दोन बॉलवरती दोन विकेट संपादित केल्या गोरदाज सिद्धू पाटील यांच्या माध्यमातून. 4 चेंडूचे खेळ आता शिल्लक घ्या. नवीन खेळाडू फैजू फैजू आणि फौजान ही बंदुरांची जोडी रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस फैजूला तुम्ही पाहताय, खर तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे समीकरण आपण पाहिलं फैजूच्या माध्यमातून. कोण विसरेल फैजूला, खर तर शाहूराजी क्रिकेट संघ बडबली त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असेल श्याम चौधरी जो टेमघर संघाचा होता. शेवटच्या बॉलवरती जवळजवळ 20 ते 22 पावलांचं अंतर कापत असताना फैजूने काय झेल स्वीकारला होता आणि त्याच 6 धावांनी सामना जिंकला होता. टीम डीएम बॉईज बदलापूर संघाना 22 ते 23 पावलांचा धाव तरी घेतला होता, परंतु आज चांगला क्रिकेट खेळायचा आहे फैजूला. बंदरच्यात मग त्याच्या साथीनं फौजान यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे, खेळाडू उपस्थित होता, एक सिंगल इथे मिळतीय
सिंगल डबलला आता प्राधान्य देण्याचं काम करतोय, कारण दोन षटकाच्या अंती 34 धाबा, तिसऱ्या षटकाच्या अंती धाबा आल्या फक्त आणि फक्त 3, आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर धाबा खर्च करतोय सिद्धू पाटील फक्त आणि फक्त 2. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर आपल्याला पार मिळते. अर्ध्या टप्प्यावरती आपण पाहतोय, पुन्हा एकदा अर्ध्या विकेटवरती हा बॉल तुम्हाला पार मिळतोय. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती, अपघात निश्चित होता आणि फलंदाज पैजूर आता परतावं लागतंय माघारी. फलंदाज बा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं खरं तर 5 चेंडू फेकले ज्यामध्ये 3 विकेट संपादित केल्या. शेवटचा बॉल दोरायला सिद्धू पाटीलच्या नावावरती आणि आता षटक क्रमांक 14 देखील समाप्त झालं. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा पाहायला हरकत नाही. सिद्धू पाटीलला तुम्ही पाहताय आणि म्हणून तर म्हटलं जातं फिरकीचं माहेरघर जय जलेश्वर वाडेकर. आणि आता फिरकीच्या तालावरती अक्षरशः नाचवलंय खेळाडूंना. पहिल्या दोन षटकाच्या अंती आपण पाहिलं धावसंख्या प्रचंड वेगाने वाढली, जवळजवळ 34 धाबा आपण पाहिल्या. परंतु या दोन षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 चेंडूमध्ये 5 धाबा खर्च केल्या गोलंदाज सर्वेश पाटील. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक भरतजी भोपी साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रसादजी मेहर साहेब आपण विनंती आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. धन्यवाद राहुलजी चव्हाण. 40 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये, आपण जाऊया लगेचच. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय भरत शेठ भोपी साहेबांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. याच दरम्यान आमच्या स्पर्धेला एन्जॉय करतात आमच्या उपस्थित मान्यवर आपण पाहतोय. त्यांच्या समवेत आदरणीय संतोषजी भोईर साहेब नामांकित उद्योजक बदलापूर वडवली, त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. तसेच भारतीय जनता पार्टीचे एरंदडचे वॉर्ड अध्यक्ष आदरणीय महेशजी चिंतामण राणे आणि नामांकित उद्योजक आदरणीय रविदादा मेहर यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत करू आणि थेट जाऊया लगेचच मॅच कडे. 40 धावांचं लक्ष्य 24 बॉल मध्ये.
पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो हेलिकॉप्टर शॉट लँड कुठे झालाय लॉन्ग ऑनला आपण पाहतो एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार आपण पाहतो अतुल भोईरच्या बॅट मधून चौकार आलाय 40 धावांचं लक्ष्य स्किंग रन रेट आपण पाहिलं तर 10.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे 10 बाया बनवायचे खोलवा टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत एकच धाव मिळेल सिद्धू पाटील आणि अतुल भोईर ही सलामीची जोडी मैदानावरती आहे अगदी आपण पाहिलं तर आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतात 8व्या वर्षामध्ये सलग 7 वर्षाचा प्रवास आणि 8व्या वर्षामध्ये तुम्हाला एक दिमागदार पद्धतीचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष अंबरनाथ तालुक्याचे आदरणीय हेमंत अशोक भोईर आणि आदरणीय राजेश पाटील साहेब जे TDC बँकेचे संचालक यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि अगदी आपण पाहतो शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय त्याचा पुरेपूर फायदा होईल टीम जय जलेश्वर वाडेकर संघाला मिळतील 3 धावा आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 8 मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनरावजी कतुरे साहेब या विभागाचे या विधानसभेचे भाग्य विधाते ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतो यावेळी समान पात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता बॉल पाठीमागे चालला स्कोर ऑफ द विकेट पुन्हा एकदा अतुल भोईरला मिळतील 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट षटक क्रमांक पहिला तुम्ही पाहतायत अरबच्या विरोधात धावा येणं गरजेचं आहे कारण इथे 10.00 सरासरीने धावा बनवायचे टीम दिशा 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 10 धावा अद्यापपर्यंत 4 चेंडूमध्ये बनवण्यात आल्यात ऑन साइडला आपण पाहतोय सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा वळवलाय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहसाने 2 धावा मिळतील शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अतुल भोईरला आपण पाहतोय संघाचा सर सेनापती संघामध्ये आपण जर पाहिलं तर अत्यंत टॅलेंटेड खेळाडू आहेत ज्यामध्ये अतुल भोईरचं नाव आवर्जून आपण उल्लेख करू सिद्धू पाटीलला या ठिकाणी आपण पाहतोय सलामीला येत असताना धाबा संख्या धाव फलकापती 12 जिथे 10 सरासरी प्रति षटकामागे गाठायची आहे तिथे 12 धावा पहिल्या षटकाच्या प्रगती पथावरती आपण पाहतोय यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न वर्ड शॉट बॉल चाललाय इनफील्डच्या वरून मिडॉनच्या वरून लॉंग ऑन क्षेत्राकडे शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय चेंडूला अडवला गेलाय परंतु इथे किमान 2 धावा वाचवण्यामध्ये यश आले ते DM बॉईज बदलापूर संघाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाहिदला आपण पाहतोय 2 धावा मिळतील 2च्या मदतीने 14 धावा धाव फलकावरती पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाले येणारे 18 बॉल आता विजयासाठी 26 गरज रेफर करण्यात आले धावा 2 की ते एक्स्ट्रा धावा मिळतील हे पाहणं गरजेचं आहे वाईटने प्रयत्न भरपूर चांगला केला शेवटच्या क्षणाला पूर्णपणे स्वतःला झोकून त्याने दिलंय हे पाहू शकाल पूर्णपणे स्ट्रेच होत असताना त्या दरम्यान संतोष भोईर आणि विशाल पाठारे यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला थेट एक चांगला डिसिजन देण्यात येईल चेक केलं जाते डिसिजन थोडंसं क्रिटिकल आहे आणि तो निर्णय आता आम्ही ऑनफील्ड अंपायरकडे सुपूर्द करू कुणाल डायरी जे ऑफिशियल अपडेटर आहेत धावा मिळतील 4 हा येतोय चौकार कारण वाईचा पाय अगदी सीमारेषेला टच होता आणि त्यानंतर चेंडू ढकलण्याचा प्रयत्न त्यांनी केला धावा मिळतील 4 हा तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल
आणि संघाची धावा संख्या आता 16 वरती आहे। लेफ्ट आर्म राउंड विकेट ने फिरकी वर्सेस फिरकी आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल। आता गोलंदाज जब्बार कोहारीला या ठिकाणी आमंत्रण देण्यात आले। षटक क्रमांक 2 मध्ये धावा मिळते सिद्धू पाटीलला। अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मिळते, सिंगलच्या मदतीने 17 धावा अफलकवतीत गरज 40 धावा संख्येची। चला पलक केले पण मात्र पाडा या संघाच्या संघालकाला विनंती राहील की आपण या ठिकाणी येऊन राहायचंय। पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षकेतर भेगाने नन्ना, तोपर्यंत एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग आणि या सिंगलला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलंय। सिंगलच्या मदतीने सातत्याने आपण पाहिलं तर धाव संख्येला आकार देण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये होतोय। 40 धाव संख्येचा पाठलाग करते टीम दिशा इलेव्हन जय जलेश्वर वाडेकर संघ। सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली, वर्ड शॉट कॉपी बुक स्टाईल ने बॉल चाललाय डीप कवा बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दर्जेदार चौकार आपण पाहतोय सिद्धू पाटीलच्या बॅट मधून, क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला, बॉल सीमा पार चौकार। चार धावा धाव फलकावत या ठिकाणी ऍड होत आहेत। अगदी सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते वाडेकर संघाची। सेकंड राऊंडचा हा सेकंड सामना प्रेक्षकांच्या समोर आहे। पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट, कवर्सला पुन्हा एकदा फटका खेचलाय। इथे मात्र आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू अडवण्यात आलाय, धाव मिळेल एक सिंगल। एकावरती समाधान व्यक्त करावा लागेल, अतुल भोईरचा नकार येतोय। सिद्धू पाटीलला सांगत असताना की एक धाव देखील आपल्या संघासाठी पुरेशी आहे, संघाची धावा संख्या धावपलकावरती 23 आहे। पहिल्या षटकामध्ये 16 आल्या आणि या षटकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केला गोलंदाज जब्बार शेखने, जिथे 40 धावांची गरज आहे। ऑन साइडला फटका चांगलाय, पाहावं लागेल क्षेत्ररक्षक होते त्याच्या आबाक्याच्या बाहेर, बॉल चाललाय सरळ विराट कोहली स्टँडला सलामी देणारा। चेंडू 11 धाव संख्येची गरज, ऑन ड्राइव्ह करत असताना आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज आहेत। फैजूला तुम्ही पाहतायत कोणत्या प्रकारची धावी ते मिळत नाही आहे, चेंडू टॉट आलाय। षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना टीमची टोटल 39 वरती पोहोचली आहे ती टीम दिशा 11 जय जलेश्वर वाडेकर संघ। येणारे 12 बॉल आता 11 ची गरज। पहिल्या षटकामध्ये 16 आल्या अराब शेखच्या विरोधात, या षटकामध्ये आल्या 13, एकंदरीत 29 धावा 14.50। आता येणारे 12 बॉल विजयासाठी 11 धावांची गरज आहे। सामना लगेच स्पीडअप करा टीम बदलापूर संघाला विनंती राहील। 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे, 11 धावा इथे डिफेंड करायचे आहेत। बदलापूर टीम देखील आपण पाहतो आता इथून प्रयत्न त्यांना करावे लागतील, मेहनतीची पराकाष्ठा त्यांना करावी लागेल मैदानाच्यामध्ये जर या धावा रोखायच्या असतील तर। गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये नुरा कुहारी, 12 बॉल 11 ची गरज। स्ट्राइक इनला सिद्धू पाटील, गेली कित्येक वर्ष क्रिकेट कारकिर्दीमध्ये अधिराज्य गाजवणारा खेळाडू आहे। चर्चा सिद्धू पाटीलची आमच्या मंचावरती देखील झाली, मेहर साहेब हे सातत्याने चर्चा करत असतात सिद्धू पाटील या खेळाडूच्या विषयी। 12 चेंडू 11 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आलाय सिद्धू पाटीलच्या बॅटमधून आणि आता धावा संख्या 33 वरती पोहोचली आहे। यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना बॉल चालले कवर्सला, क्षेत्ररक्षक बेगाने तर डीप वरून जब्बार, एकच धाव मिळेल फैकी सुरेख पाहायला मिळतीय आणि या सिंगलच्या मदतीने 34 वरती पोहोचलाय। चला पलक 11 मात्रे पडा संघाचे संघनायक मच्छिंद्र मात्रे कृष्णा मात्रे या ठिकाणी कोणी उपस्थित असेल त्यांना विनंती आपण टॉस साठी या। फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय दिशा दिली आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल हा बॉल 4 धावांसाठी, आणखीन एक दर्जेदार चौकार।
नावांची गरज आहे या मॅचमध्ये. सामना जवळजवळ एकतर्फी पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय दिवस क्रमांक 3 अंधार ट्रॉफी 2024 हे शानदार पर्व आठवं आणि त्यामध्ये सेकंड राऊंडचा हा सेकंड मॅच. दोन धावांची गरज अतुल भोई स्ट्राइक इनला स्विच इट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल चालला यावेळेस आपण पाहतोय हा विजयी चौकार होऊ शकेल आणि या ठिकाणी जय जलेश्वर वाडेकर सिद्धू पाटील दिशा इलेव्हन हा संघ या ठिकाणी विजय होतो विशाल पाठारे यांचा. आणि नक्कीच आपण पाहतोय हा संघ जाऊन पोहोचलाय तिसऱ्या फेरीमध्ये. टीम पलक इलेव्हन मात्रेपाडा संघाच्या अगेन्स्ट ती फाईट होईल. वेल प्लेड हार्दिक बॉईज बदलापूर.